पहिल्याच पावसात मुंबईतल्या दादरमधल्या हिंदमाताची जशी अवस्था होते तशी आज मान्सूनपूर्व सरींनी राजधानी दिल्लीची अवस्था केली आहे. गेल्या आठवड्याभरापासून प्रचंड उन्हामुळे होरपळलेल्या दिल्लीवासियांना आज जोरदार पावसानं झोडपून काढलं. ढगांचा गडगडाट आणि हलका पाऊस यामुळे काही ठिकाणी रस्त्यावरती झाडंसुद्धा उन्मळून पडली. या पावसामुळे दिल्लीकरांची उन्हाच्या काहिलीतनं मात्र सुटका होतीय. परंतु विविध ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे अडचणीही निर्माण झाल्या. या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी. गेल्या आठवडाभरापासून प्रचंड उन्हामुळं राजधानी दिल्लीला होरपळून काढणाऱ्या वातावरणानं आज अचानकपणे कूस बदलली. आज दिल्लीकरांची पहाट जी आहे ती अत्यंत सोसाट्याचा वारा, एक मोठं वादळ, ढगांचा गडगडाट आणि हलक्याशा पावसानं झाली, ज्याच्यामुळं तापमान जे आहे ते अचानकपणे खाली आलेलं आहे आणि जवळपास एकाच रात्रीमध्ये हे तापमान 9 ते 10 सेल्सिअसनं खाली आलेलं आहे. अगदी मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीचं तापमान 49 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं होतं, मात्र आता दिल्लीचं तापमान जे आहे ते साधारणपणे 36 ते 37 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आलेलं आहे. आणि या सोसाट्याचा वारा जो काही आज सकाळपासून वाहत होता, कारण दिल्लीमध्ये जेव्हा अशा पद्धतीने पाऊस येतो तेव्हा प्रचंड मोठी वादळं जी आहेत ती येतात आणि या वादळांचा परिणाम म्हणून रस्त्यावरती अशी झाडं पडल्याची दृश्य जी आहेत ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण दिल्लीमधलं हे तापमान जे आहे त्याचा कुठलाही भरोसा नसतो, अचानकपणे क्लायमेट जे आहे ते बदलतं आणि त्यामुळं गाड्या ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी थांबल्याचे आपल्याला पाहायला मिळतं आहे. काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. भैया एक कप जीरा है पेड़ आधे घंटे हो गए सर. अच्छा, किसी को सूचना दी गई है क्या? ना, अभी किसी को सूचना नहीं दी गई है सर. अच्छा, यहाँ आसपास भी कहीं और गिरे हैं? नहीं, और कहीं नहीं है, इधर साइड में यही गिरा है सर. तर हे अशी झाडं जी आहेत ती मुख्य रस्त्यांवरती पडलेली आहेत आणि त्यामुळं गाड्या ज्या आहेत त्यासुद्धा त्यांना आपला मार्ग वळवून या ठिकाणी जावं लागतं आहे. दिल्लीतलं पुढच्या आठवड्याभरातलं तापमान जे आहे ते साधारणपणे अशाच पद्धतीचं राहील हा वेधशाळेचा अंदाज आहे. कारण पुढच्या काही दिवसांमध्ये अशा पद्धतीनं धुळीची वादळ आणि पाऊस जो आहे हलका तो पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं एकीकडे कडक उन्हापासून दिल्लीकरांना संरक्षण तर मिळणार आहे आणि जी एक उष्णतेची लाट जी येते ती पुढच्या आठवड्याभरामध्ये तरी किमान दिल्लीकरांच्या नशिबात नाही आहे, त्याच्यापासून सुटका आहे हे मात्र नक्की. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.